नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर सुभाष कारंडे। आज आपण बीए भाग एक छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या महाविद्यालयाचा परीक्षा अर्ज कशा पद्धतीने भरायचा याविषयी आपण माहिती जाणून घेऊया। सर्वप्रथम आपण आपला मोबाईल, लॅपटॉप किंवा डेस्कटॉपच्या गुगल क्रोममध्ये जायचं। या ठिकाणी गुगल क्रोममध्ये क्लिक केल्यानंतर या ठिकाणी csc.sataara.rayatdc ही जी लिंक आहे ही लिंक टाकायची आणि त्यावरती क्लिक करून या ठिकाणी छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा ॲटोनॉमस ETH हे ओपन होईल, यावर क्लिक करा। यानंतर ही जी विंडो आहे ही विंडो ओपन होईल। या ठिकाणी लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिलेला आहे। या लॉग इन आय डीमध्ये आपला इनरोलमेंट नंबर आणि तोच इनरोलमेंट नंबर या ठिकाणी आपण पासवर्ड म्हणून टाकायचा आहे। तोच पासवर्ड म्हणून टाकल्यानंतर साइन इन करायचं। साइन इन केल्यानंतर ही जी विंडो आहे ही विंडो ओपन होईल। या विंडोच्या इथं ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक करा। ॲक्टिव्हिटीजवरती क्लिक केल्यानंतर इथं स्टुडंट ॲडमिशन, फीज मॅनेजमेंट आणि एक्झाम मॅनेजमेंट आहे। एक्झाम मॅनेजमेंटवरती आपण क्लिक करा आणि त्यानंतर सबमिट एडिट एक्झामिनेशन फॉर्म फॉर स्टुडंट याच्यावरती क्लिक करा। याच्यावर क्लिक केल्यानंतर ही विंडो ओपन होईल। या ठिकाणी आपलं नाव येईल। इथे सिलेक्ट एक्झामिनेशन पहिल्यांदा IE सेमिस्टर 1 सिलेक्ट करा। त्यानंतर या ठिकाणी बाकी काही घेतलेलं असेल तर तुम्ही ते बघा आणि नंतर सबमिटवरती क्लिक करा। तुमचे विषय व्यवस्थितपणे तपासून घ्या। नंतर पुन्हा ही सेमिस्टर 1 वरती क्लिक करा। त्यानंतर इकडे NSS NCC काय आहे का ते बघा आणि नंतर आपले या ठिकाणी विषय जे ओपन झालेले आहेत हे बारकाईने आपण पाहायचे। जे विषय आपल्याला दिलेले आहेत तेच विषय या ठिकाणी दिसतात का? जर ते विषय नसतील तर आपण आपल्या दत्तक पालक शिक्षकांशी संपर्क करायचा आणि नंतर आपला परीक्षा अर्ज भरायचा। इथे सबमिटवर क्लिक करा। सबमिटवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुमचा हा जो फॉर्म आहे तो इथे येईल, एक्झाम फॉर्म सबमिटेड सक्सेसफुली। त्यानंतर इथून टर्म सिलेक्ट करायचे, आपण सेमिस्टर 1चा फॉर्म भरला आहे म्हणून सेमिस्टर 1 आणि नंतर प्रिंट या ऑप्शनवरती क्लिक करून आपला फॉर्म जो आहे तो प्रिंट करायचा। अशा प्रकारे आपण आपला फॉर्म प्रिंट करतो। आता हा फॉर्म इथं जो शो झालेला आहे ह्या शो झालेल्या फॉर्ममध्ये दिलेले विषय बरोबर निवडलेले आहेत का याची खात्री करून ही जी प्रिंट आहे ही प्रिंट आपल्या दत्तक पालक शिक्षकाकडे जमा करायची। धन्यवाद।